दरेकर पनवेलला या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. उस्मान पटेल रायगडचा टायगर मैदानामध्ये एका बाजूला, महाराष्ट्राचा बायकर मॅन ज्या बायकर मॅनने 19 मालिकावीराच्या बाईक जिंकल्यात त्यांच्या संपूर्ण क्रिकेटिंग करिअरमध्ये. नुकतंच ज्या रायगडच्या टायगरने 31 बॉलमध्ये 134 रनची खेळी मंचरमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये कम्प्लीट केली. खूप दमदार खेळ पुण्यामध्ये जाऊन ज्या खेळाडूने केलं आपल्या करिअरमधलं, आणखीन एक शतक ज्या बॅट्समॅनने ठोकलं असा उस्मान पटेल मैदानामध्ये खेळतोय. तिसरं शतक त्याच्या करिअरचं होतं ग्रामीण क्रिकेटमध्ये. पहिलं शतक त्याच्या बॅटमधून केसीएन ट्रॉफी 2013 आलं होतं. पहिलाच बॉल फेस करतोय, पहिल्याच बॉलवर अतिशय चांगल्या वेगाने बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये. त्यानंतर 2017 त्याच्या बॅटमधून संजय पाटील अंकल स्मृती चषक घनसोली मध्ये दुसरं शतक आलं, आणि तिसरं शतक त्याच्या बॅटमधून 2020 आलं. तीन शतकांचा राजा आहे. एका बाजूला महाराष्ट्राचा बायकर मॅन खेळतोय आकाश तारेकर, परंतु पहिला डॉट बॉल इथे पेश केलाय बॉलर शुभम. मन्नाट वेग आहे शुभमकडे. दुसरा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एज घेतली बॅटची आणि इथे बॉल मिडॉनला हवेत होता. तत्पूर्वी एक रन इथे कम्प्लीट केली जाईल. खातं उघडते उस्मान पटेलचं. मॅचच्या अगोदरच मोठी जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही कॅप्टनच्या दरम्यान. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायलाच आता जवळपास 100-200 प्रेक्षकांना ओलांडून जावं लागतं, त्यामुळे मैदानातच एकमेकांचा इंटरव्ह्यू दोन्ही कॅप्टनने घेतला. उस्मानने त्यांना विचारलं तुम्हाला आयोजन कसं वाटतं, त्यांनी सांगितलं तुमच्या विरुद्ध अनेक वेळेला आम्ही खेळलो, भरपूर वेळेला पराभूत झालो, परंतु तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. आकाश तारेकरसाठी हा बॉल पीच झाल्यानंतर थोडासा खाली राहतोय. 4 ओव्हरची मॅच आहे, परंतु दोन्ही बॅट्समनला आतापर्यंत शांत ठेवलंय. जागते रहोचा आदेश पहारा देणारा हा बॉल इथे टाकत असताना बॉलिंग मार्कवर शुभम इम्प्रेस केलंय या बॉलरने पहिल्या ओव्हरमध्ये. बॉलरने इम्प्रेस केले. माणगाव परिसरातलाच बॉलर आहे शुभम. यावेळेला फुलर लेनचा बॉल कव्हरला हवेत आकाश गणपत तारेकर. बॅक टू द पॅव्हिलियन पहिला झटका बसतोय वियान खाडेकर 11 वलपनवेलला. गणपत तारेकर कारण सेकंड बॉलला तो आउट झालाय. स्वतःचा वैयक्तिक दुसरा बॉल फेस करत असताना तो आउट होत असताना या मॅच मध्ये रन आहेत स्कोरबोर्डवर. एक विकेट गमावली एक टीम वियान खाडेकर 11 वलप. नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय मुनीर पटेल. नेक्स्ट बॅट्समन मुनीर पटेल आता मैदानामध्ये जाईल. आकाश तारेकर आउट झाल्यानंतर महत्वाचा बॅट्समन इथे टिपलाय पहिल्याच ओव्हरमध्ये शुभमने 0 वर 1 रन वर 1 विकेट. टीमची खाते इथे उघडता आलेलं नाहीये आकाश तारेकरला, परंतु जोपर्यंत उस्मान आहे रन इथे येतील बॅटमधून अशीच अपेक्षा प्रेक्षक करून आलेली असतील. भरपूर मोठे फॅन आहेत उस्मानचे. फेसबुकवर जर तुम्ही उस्मान पटेल टाकलं तर अनेक फेक अकाउंट, म्हणजे जवळपास 100-200 फेक अकाउंट तुम्हाला उस्मान पटेलच्या नावाचे मिळतील, पण त्यापैकी एकच त्याचं आहे. असं सर्वांचा चाहता खेळाडू मैदानामध्ये खेळतोय उस्मान. मुनीर आता मैदानामध्ये आलाय. स्ट्राईक रोटेट कराव्या लागतील, रन कराव्या लागतील, कारण समोरचा संघ देखील ताकदीने उतरलाय मैदानामध्ये. टीम वैष्णवी 11 कोलाड, आमचे किशोर मालुसरे यांचा हा संघ. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. राउंड विकेट बॅकफुटला गेल्यानंतर पंच केलाय. एक रन इथे कम्प्लीट केले जात आहेत आणि या सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट होते. रन झाले स्कोर बोर्डवर आतापर्यंत 2. षटक क्रमांक पहिले इथे चालू आहे. खूप महत्वाची स्पर्धा. रोहा तालुका पूर्ण वाट बघतोय या स्पर्धेची. 365 दिवस ही स्पर्धा कधी येते. 2020 हा महासंग्राम नवीन वर्षामध्ये हा श्री धावीर चषक 2020 आपल्यासमोर रंगतोय. आज तालुकानी आहे गटामध्ये 2 आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. ओव्हर द विकेट. यावेळेला फटका चांगला खेळलाय. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि उस्मान पटेलच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार.
पनविकेट टीम वियान खाडेकर इलेवन वल्लभ पनवेल मैदानामध्ये खेळत असताना चार ओव्हरची मॅच आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड फेरीचा सामना आपल्या समोर रंगेल. या अगोदर सेकंड फेरीचा सामना रंगला होता. त्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ विराट इलेव्हन कोलाडने केला, सामना जिंकला. पुढच्या फेरीमध्ये ते दाखल झालेत. शुभमने अतिशय योग्य रीतीने हे षटक हाताळले. समोर किती मोठा संघ असला तरी मात्र हिंमत हारलेली पाहिजे नाही क्रिकेटच्या पटलावर. तेच इथे दिसलं फिरोज. ओव्हर नंबर सेकंड मध्ये आता बॉलिंग करण्यासाठी तयार होईल. फिरोज शेख आता सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी येईल. बन्नाट वेगाचा हा सौदागर आहे. अनेक वर्ष ज्याने देखील आता क्रिकेटच्या पटलावर गाजवलेली आहेत. खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतो फिरोज. निलेश परदेसी यांच्या टीममध्ये रायगड इलेव्हन रायगडमध्ये खेळताना दिसतो आपल्याला फिरोज. आता मात्र आयकॉन खेळाडू दोन घेता येतात तुम्हाला या स्पर्धेमध्ये, त्यामुळे फिरोज इन ॲक्शन दिसेल. मागच्या वर्षी उज्जैन मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर स्टंप देखील तोडण्याचा विक्रम या खेळाडूने केला. पुण्यातल्या अनेक स्पर्धा या सीझनमध्ये गाजवल्यात. एक वेगवान तेज तर्रार बॉलर आहे फिरोज शेख. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल फिरोजचा आणि त्याच्या विरुद्ध तुटून पडलाय पहिल्याच बॉलवर मुनीर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मुनीरच्या बॅट मधून हा षटकार. फेमस झालाय त्याच्याबरोबर आमचा अंडरआर्मचा किंग बटला सांडी देखील त्याच्याबरोबर डान्स करताना दिसला या गाण्यावर. आणि आता इथे तेवढाच दमदार षटकार येतोय. सहा रन इथे मिळतात. पहिल्याच बॉलवर फिरोजचं इथे स्वागत केलंय. वेलकम फिरोज. इंद्रोहा रन झाले स्कोरबोर्डवर 12-12. लॉस ऑफ वन विकेट. पहा गुजरातवरून आलेला खेळाडू मुनीर पटेल पहिला बॉल फेस करतोय मैदानामध्ये. एक रन घेतली, दुसरा बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करण्यासाठी तयार. सहा रन झाले स्कोरबोर्डवर. रन झालेत आता 12-12. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये आता पहिल्याच बॉलवर आलाय षटकार. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार फिरोज शेख. आणखीन एक वेगवान बॉल यावेळेला ऑन साईडला दिशा दिली आहे. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर आहे. दोन रन घेण्याचा प्रयत्न इथे होतोय. उस्मान पटेल भरपूर क्विक आहे. दोन रन यशस्वीरित्या मिळतील उस्मानला. याला म्हटलं जातं आखोई आखोमे इशारा. दोन्ही खेळाडू भरपूर चतुर आहेत, चालाक आहेत. दोन रन इथे ऍड होतील मुनीरच्या खात्यामध्ये. रन झालेत 14-14. लॉस ऑफ वन विकेट. वियान खाडेकर इलेव्हन वल्लभ पनवेल. मोठी स्टारकास्ट आहे या टीममध्ये. मुनीर या टीममध्ये खेळतोय ॲज अ आयकॉन प्लेअर. तो आहे गुजरातचा नाझीम गुल्ली ॲज अ आयकॉन प्लेअर. तो देखील गुजरातचा. फुलटोस बॉल आणि इथे पहा खूपच चांगल्या पद्धतीने कॅच. बॅट्समन आउट होईल. महत्वपूर्ण विकेट आणि यावेळेला आउट होतोय दुसरा झट. कॅच पकडली आहे फिल्डिंग करत असताना फिरोज शेखने. महत्वपूर्ण विकेट इथे गमावली आहे. मुनीर पटेल बॅक टू द पॅव्हिलियन. रन झाले स्कोरबोर्डवर आतापर्यंत 14. विकेट गमावले 2 वियान खाडेकर इलेव्हन वल्लभने. नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये जातोय. विलास कांबळे म्हणजेच बारक्या मॅन फ्रॉम कामोठे खेळण्यासाठी मैदानामध्ये जाईल. नवीन बॅट्समन हा देखील सेन्सिबल बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. ओव्हर नंबर सेकंडचा खेळ सध्या प्रगतीपथावर. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि त्यामध्ये पकडलेला जेल फिरोज याचा खूप उल्लेखनीय राहिला आहे आजच्या या दिवसाच्या खेळामध्ये. मला वाटते कदाचित 3 दिवसाच्या खेळामध्ये देखील आपण म्हणू शकतो ज्या पद्धतीने इथे त्याने कॅच पकडलाय. महत्वपूर्ण विकेट इथे गमवली टीम वियान खाडेकर इलेव्हन वल्लभ. संघाचा बॅट्समन मुनीर पटेल आउट झालाय. आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललाय विलास कांबळे म्हणजेच बारक्या. भरपूर फेमस आहे बारक्या. अनेक गीत त्याच्या नावावर आपण पाहिली रायगड क्रिकेट परिसरामध्ये. परंतु तशी बॅटिंग आता करावी लागेल. मैदान पाहिल्यानंतर थोडेसे आश्चर्यचकित होतात बॅट्समन बाउंड्री लाईन दिसल्यानंतर त्यांच्या समोर.
हलक्या हाताने ऑन साइडला फ्लिक केलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉन्ग लेगच्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, दोन रन इथे कंप्लीट केल्या जातील बारक्याकडून, खूप चांगली बॅटिंग, म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला सेन्सिबल बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो, मगाशी अजित मोहितेने अशाच रन इथे कंप्लीट केल्या, योग्य रीतीने हाताळलं, कंडिशन सिच्युएशन नुसार खेळ करणं महत्वाचं असताना ते इथे दाखवत असताना बारक्या कांबळे डबल रन बारक्याच्या खात्यामध्ये, स्वतःचं खातं उघडतोय, रन झाले स्कोरबोर्डवर आतापर्यंत 16-16, लॉस ऑफ 2 विकेट, 2 विकेटचं नुकसान झालं बॅटिंग करणारी टीम, व्यान खाडेकर इलेन वलप, फिरोजचा हा बॉल पुन्हा एकदा समोर सरसावून फक्त कव्हर्समध्ये दिशा देण्याचा प्रयत्न, बॉल तिथून टर्न होतोय लॉंग ऑफ रिजनमध्ये, तोपर्यंत एक रन इथे कंप्लीट केली जाईल बॅट्समॅन बारक्याच्या माध्यमातून, या सिंगल नंतर 17 रन झाले स्कोरबोर्डवर, ओव्हर नंबर सेकंड मधला हा शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार होईल फिरोज शेख, फिरोजने आतापर्यंत 11 रन खर्च केलेत, पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते फक्त 6, शुभम जाधवने काय बॉलिंग केली, मानगावचं नाव नेहमी चर्चेमध्ये राहतं, शुभम जाधव ज्यावेळेला बॉलिंग करतो खूप चांगल्या पद्धतीने त्याने पहिले षटक हाताळलं, रन खर्च केले फक्त 6, आकाश सारेकरची विकेट त्याने घेतली आणि आता उस्मान इथे खराब क्रिकेट, जिथे एक रन होती तिथे तुम्ही 2 रन खर्च करतायत, पाहू अंपायरचा इशारा काय येतो, बॅटला ब्रश झालाय की लेग बाय लेग बायच, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील अशा पद्धतीने षटकाची समाप्ती होते, दुसऱ्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहेत व्यान खाडेकर 11 वलप 19, लॉस ऑफ 2 विकेट, 19 रन 2 विकेट इथे गमावले, 4 ओव्हरचे मॅचेस इथे खेळवल्या जातात, रोहा तालुक्यातील क्रिकेट विश्वाचा मानाचा भव्यश्री धावीर चषक 2020 तुम्ही अनुभवताय आणि दरवर्षी या स्पर्धेची वाट पाहिली जाते, अनेक खेळाडूंच्या पसंतीला उतरलेली ही स्पर्धा आहे, 2 आयकॉन खेळाडू प्रत्येक तालुकानी आहे गटामध्ये तुम्हाला खेळताना दिसतात, सुमित ढिकले, शाहिद शेख, मगाशी तुम्ही पाहिलं खेळ करत असताना राहुल जोगाडिया, आता आकाश तारेकर मैदानामध्ये होता, उस्मान पटेल, गुजरातवरून खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेत, मुनीर, नाझीम गुल्ली, त्यामुळे दर्जा या स्पर्धेचा सुधारतोय, मगाशी तुम्ही अजित मोहितेला पाहिलं, सुहास पवार त्या मॅचमध्ये खेळताना दिसला, गब्बर शाहिद शेख खेळताना दिसला, म्हणजे या स्पर्धेमध्ये सर्वच महाराष्ट्रातले नामांकित खेळाडू खेळण्यासाठी येत आहेत, त्याचमुळे चर्चेमध्ये असते ही स्पर्धा, याही वर्षी 8व्या पर्व्यामध्ये ज्यावेळेला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं, धावीर महाराज यांच्या कृपेने दरवर्षी ही स्पर्धा आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये येतोय रोहित, रोहितचा पहिला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे, शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे, फक्त 1 रन मिळेल बारक्या कांबळेच्या खात्यामध्ये, रन झाले 20-20, उस्मान पटेल आता मैदानामध्ये आहे, रायगडचा टायगर मॅन फ्रॉम तळोजा, तीन शतक त्याच्या नावावर आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, नुकतंच त्याने एक शतक ठोकलंय 2020 मध्ये पुणेमध्ये मंचरमध्ये जाऊन, यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलाय, टिपिकल भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरची आठवण करून दिली, ज्या पद्धतीने त्याने शोएब अख्तरला अशाच पद्धतीने कट करून षटकार ठोकला होता पॉइंटच्या दिशेने, रन मिळतील 4. तिथे षटकार ठोकला होता ज्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने आणि त्याची आठवण मात्र सांगितली होती वीरेंद्र सेहवागने, वीरेंद्र सेहवागने त्याचं विश्लेषण करताना सांगितलं की शोएब अख्तर अक्षरशः 2003 वर्ल्डकपमध्ये भीक मागत होता, हुक मार के दिखा पुल मार के दिखा, अनेक वेळेला त्याने असं संबोधलं आणि ज्यावेळेला सेहवाग नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला त्यावेळेला त्याने सांगितलं होतं एक तेरा बाप खडा आहे स्ट्रायकिंग एंड पे उसे बोल, आणि त्यानंतर हाच कट स्ट्रोक आला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला बॉल आणि त्यानंतर सेहवाग मात्र पुन्हा एकदा प्रत्युत्तर देणार नाही तो सेहवाग कसा, त्याने सांगितलं देख बेटा बेटा होत आहे बाप बाप होत आहे, हे घडलंय क्रिकेटमध्ये, यावेळेला डॉट बॉल येतोय, चांगली बॉलिंग इथे करत असताना चांगलं कमबॅक रोहित गमरेच्या बॅटमधून बॉलमधून, या अगोदर चौकाराला उस्मान पटेलच्या बॅटमधून रन झाले स्कोरबोर्डवर, चौकारानंतर 24-24, षटक क्रमांक 3 इथे चालू आहे, 4 ओव्हरची मॅच इथे खेळवली जाते, बॉल तयार, रोहित पुन्हा एकदा राऊंड विकेट उस्मानसाठी, यावेळेला कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार,
पहिला ग्राउंडच्या ग्राउंड खाली होताना आम्ही पाहिलेत. उस्मानची बॅट ज्यावेळेला बोलते टाळ्यांचा गजर होताना आम्ही पाहिला. आणि उस्मान आता इन्फॉर्म आहे, 2020 त्याच्यासाठी चांगलं चाललंय, कारण याच वर्षामध्ये त्याच्या बॅटमधून शतक आलंय. इथे रन झालेत 28 ओव्हर नंबर थर्ड इन प्रोग्रेस. पहिल्या सर्वच सामन्यांचा विचार केला तर उतरता क्रम सुरू झाला. 32 पासून 31, 31 नंतर 30 आणि 30 नंतर पुन्हा 29 असं टार्गेट होतं. आता या मॅच मध्ये कदाचित चढता क्रम सुरू होईल. आणि इथे उस्मान पटेलच्या बॅट मधून बॉल सीमा पार, उस्मान पटेलच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. आणि इथे मात्र आता टायगर दहाडतोय या मॅच मध्ये. काय षटकार त्याच्या बॅट मधून येतोय, मोठा षटकार. रन झाले 34 34. उस्मान पटेल ही इज ऑन फायर नाव. ओव्हर नंबर थर्ड इन प्रोग्रेस. या ओव्हरचा असेल हा शेवटचा बॉल. आणखीन एक दमदार स्ट्रोक उस्मान पटेल, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅप मधून बॉल सीमा पार षटकार. झाले होते फक्त 19 आणि या ओव्हर मध्ये रन आलेले आहेत 21. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत स्कोर बोर्डवर 40. उस्मान पटेल ही इज ऑन फायर नाव. 7 बॉल मध्ये 25 रन. मगाशीच उल्लेख केला शतकांचा शहंशाह आहे उस्मान. काल परवा मी कृष्णा सातपुतेची एक पोस्ट पाहिली, त्यामध्ये वेस्ट बेंगॉल मध्ये त्याने शतक ठोकलं आणि त्याने त्याच्या खाली कॅप्शन मध्ये लिहिले 26 सेंचुरी कम्प्लीटेड, म्हणजे 26 शतक त्याने देखील ठोकली क्रिकेटच्या विश्वामध्ये. आता उस्मान पटेल खूप चांगली बॅटिंग करतोय, दमदार बॅटिंग परफॉर्मन्स त्याच्या बॅट मधून. आता सलग षटकार आपण पाहिले, 2-1 चौकार आला आणि आता शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय. सादिक स्ट्रायकिंग इनला खेळतोय बॅट्समॅन मार्के कांबळे. शेवटच्या ओव्हरमध्ये सादिकच्या हातामध्ये आता कॅप्टनने बॉल सोपवला आणि आता मैदानामध्ये वादळ निर्माण केले उस्मान पटेलने. दमदार क्रिकेट, काय बॅटिंग परफॉर्मन्स दिलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं वाटत होतं अडचणी निर्माण झाल्यात. वियान खाडेकर वल्लभचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन, आकाश आउट 0 वर, परंतु त्यानंतर गिअर शिफ्ट केलाय, मॅच चेंज. सादिकचा हा बॉल एज घेतल्यानंथर थोडासा मागे जातोय शॉर्ट थर्डमॅन आणि गलीच्या रिजन मध्ये, तोपर्यंत एक रन इथे कंप्लीट केली जाईल. आणि आता आलाय उस्मान पटेल स्ट्रायकिंग एंडला. ज्यावेळेला उस्मान स्ट्रायकिंग एंडला आहे तो सर्व प्रेक्षकांच्या नजरा अगदी त्याच्या बॅटच्या दिशेने जातात. रन किती येतील? सलग 2 बॉलवर 2 षटकार मारलेत, सलग 3रा षटकार आता इथे येईल का हे आपल्याला पाहावं लागेल. उस्मानच्या बॅट मधून बॉलिंग माकवर आलाय सादिक. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. रन झालेत 41. बॅकफुटला गेलाय आणि आता कव्हर्सला बॉल पाठवलाय, बॉल जाईल 1 बाउन्स सीमा रेषा पार, रन मिळतील 4 आणि हा येतोय चौकार. दमदार खेळ, लाजवाब खेळ करतोय. रन झालेत स्कोर बोर्डवर 45. उस्मान पटेल 8 बॉल मध्ये 29 रन वर नॉट आउट. मैदानामध्ये खेळत असताना सर्वाधिक धाव संख्या आतापर्यंत 4 ओव्हर मध्ये 29 आपण पाहिलेत. इथे स्वतः एकट्याच्या 29 रन उस्मान पटेलच्या बॅट मधून. सादिकसाठी हा बॉल आणि इथे मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल जाईल 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे, आणखीन एक दमदार चौकार उस्मान पटेलच्या बॅट मधून. संघ वियान खाडेकर वल्लभ मैदानामध्ये खेळतोय. एक मोठे उद्योजक आहेत पनवेलचे प्रकाशजी खाडेकर आणि त्यांचा संघ आता मैदानामध्ये उतरलाय. महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा खेळण्याचा विक्रम
वियान खाडेकर इलेवन वल्लभ या टीमच्या नावावर आहेत. प्रकाशजी खाडेकर यांचा देखील उल्लेख व्हायला पाहिजे आणि इथे एक स्पर्धा ते जिंकलेले देखील आहेत. यावेळेला बॉल थोडासा सोडून दिला उस्मानने अंपायरकडे पाहिलं अशाळभूत नजरेने. अंपायरचा इशारा तर हा वाईट बॉल असेल आणि रन झालेत 50. अर्धशतक कंप्लीट होत असताना टीम वियान खाडेकर इलेवन वल्लभ पनवेलचं 50 अप लॉस ऑफ टू विकेट. दोन विकेट गमवलेत. 50 रन स्कोरबोर्डवर आहेत. बॉल तयार पुन्हा एकदा सादिकचा हा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेट वरून काऊ कॉर्नर रिजन मध्ये येतोय. रन मिळतील इथे एक आणि त्यानंतर दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि बारक्या आउट होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फक्त एकच रन जाईल टीमच्या टोटल मध्ये उस्मानच्या खात्यामध्ये. डीजे पाटील मॅन फ्रॉम इनामपुरी अंगद पाटील नवीन बॅट्समन आणि आता स्ट्रायकिंग एंडला खेळतोय उस्मान पटेल ज्याच्या बॅटमधून आता 10 बॉलमध्ये 34 रन त्याने केलेत. या ओव्हरमध्ये अजूनही बॉल शिल्लक आहेत फक्त 2. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 4,500 प्रेक्षक सध्या ऑनलाईन ही स्पर्धा बघतायत. त्यांचं सहर्ष स्वागत आणि आता उस्मान पटेलचा फटका थोडासा फसलाय. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर खाली. उस्मान पटेल बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवून जाऊ द्या या बॅट्समन साठी. वेल प्लेड उस्मान पटेल. म्हणून जन्माला आलो तरी स्वतःचे साम्राज्य हे स्वतःलाच निर्माण करायचं असतं. कारण नुसत्या डरकाळीला या क्रिकेटच्या पटलावर महत्व नाहीये. या खेळाडूने स्वतःचं साम्राज्य स्वतः निर्माण केलं आणि म्हणूनच या खेळाडूचे चाहते संपूर्ण महाराष्ट्र नव्हे भारत नव्हे तर भारतापलीकडे देखील आहेत. वेल प्लेड उस्मान पटेल. उस्मान पटेलने या मॅचमध्ये 11 बॉलमध्ये 34 रन केले. 300 वरती त्याचा स्ट्राईक रेट होता आणि या स्ट्राईक रेटने त्याने दमदार बॅटिंग करत टीमची धावसंख्या पोहोचवली 51 या आकड्यावर 51. साधिक शेवटचा बॉल टाकेल आणि आता शेवटचा बॉल फेस करेल बॅट्समन अंगद पाटील. नॉन स्ट्राईकिंग एंडला सुमित डोंगडे. अंगदसाठी हा बॉल यावेळेला ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक रन इथे कंप्लीट होईल. खराब फिल्डिंग. बॉडी लँग्वेज सर्व काही सांगून जाते. 2 कंप्लीट. 3 रनचा प्रयत्न. यस तिसरी कंप्लीट. 4 रनचा प्रयत्न आणि यस 4 रन कंप्लीट. हे पा बॉडी लँग्वेज किती खराब आहे या टीमची. 50 रन आल्यानंतर 4 रन धावून काढलेले आहेत दोन्ही बॅट्समनने सुमित ढोंगळे आणि त्याचबरोबर अंगद पाटील. आणि जमेकाचा धावपट्टू हुसेन बोल्टने जर या दोन खेळाडूंना पाहिलं असतं तर नक्की आज रात्रीचं तिकीट मारून तो जमेकाकडून या दोन खेळाडूंना भेटण्यासाठी आला असता. ज्या पद्धतीने हे दोन खेळाडू इथे धावलेत अशा पद्धतीने शेवटच्या बॉलवर रन आले 4 आणि या 4 रनने या मॅचची पहिली इनिंग समाप्त. रन झालेत 55. अब तक 56 रनचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवले. कोण करेल कोणाचा एन्काउंटर या मॅचमध्ये कारण रन आहेत 56 आणि 56 रनच्या लक्ष्याचा पाठलाग ज्यावेळेला या मैदानामध्ये होईल की नाही ह्या ऐकण्यासाठी आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया जयेश भोसले यांना. धन्यवाद. धन्यवाद कुणालजी दाते सर. धन्यवाद यासीजी मर्चंट सर. रोहा तालुक्यातील क्रिकेटचा विश्वासा क्रिकेट विश्वाचा मानाचा आणि एक सर्वाधिक मोठा करंडक म्हणून या स्पर्धेला पाहिलं जातं. श्री धावीर चषक 2020 पर्व 8 आपण पाहतोय. ही मॅच जी मित्रांनो पाहिली ना जिथे मात्र खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर उमेशजी
पूर्ण संपूर्ण संघाला ज्या धावा बनवता येत नव्हत्या, अर्थात 31 धावा पहिल्या मॅचमध्ये आल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 30 आल्या, तिसऱ्या मॅचमध्ये 29, चौथ्या मॅचमध्ये 28 आल्या, तर या मॅचमध्ये केवळ एकट्या फलंदाजाने जी काय ताबडतोड फलंदाजी 11 चेंडूमध्ये 34 धावांची केली, उस्मान पटेल याच्या ताबडतोड आणि विस्फोटक खेळीच्या जोरावरती संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती आहे 55-56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकांची मॅच आहे, जिथे मात्र आपण पाहिलं तर 6 मॅच 2006 ला एक मोठा विक्रम नोंदवला गेला अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया. साऊथ आफ्रिका संघाने 434 धावांचा पाठलाग अगदी लिलया केला होता. अर्थात तुम्हाला प्रत्येक क्षणाला आणि क्षणाक्षणाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, मग क्षेत्र कोणतेही असो प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागणार आहे. मुनाफ पटेल जर जर विचार केला तर एक लादी कंपनीमध्ये काम करायचा, दिवसाकाठी 40 रुपये त्याला मिळायचे, स्लीपरवरती त्याने आपलं आयुष्य वेचलं होतं आणि तिथून एक महान गोलंदाज देखील बनू शकला मुनाफ पटेल, ज्याला मात्र भारतीय संघाचा एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून ज्याला पाहिलं होतं. कोण विसरेल धीरूभाई अंबानींना, ज्यांनी पेट्रोल पंपवरती काम केलं, भारतातले सर्वाधिक मोठे उद्योजक म्हणून त्यांना आपण पाहतो. निश्चितच कोण विसरेल जिथे मात्र लियोनो मेसीला फुटबॉलच्या मॅचच्या दरम्यान चहा देखील सर्व केला होता लियानो मेसीने. अनेक खेळाडू आहेत जिथे मात्र डेव्हिड वॉर्नर या खेळाडूचा उल्लेख करायचा झाला तर एका शॉपमध्ये तो कामाला होता आणि तिथून त्याने मात्र केलेली मेहनत आज जगातील सर्वाधिक विस्फोटक खेळाडू देखील बनलाय. मिचेल जॉन्सनला कोण विसरेल जो एक ट्रक ड्रायव्हर होता आणि तदनंतर बनलेला एक सर्वाधिक जगामधील जलदगती गोलंदाज. या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो, कारण तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. ही मॅच देखील तितकीशी महत्वाची आहे आणि या मॅचमध्ये तितकंच चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा, येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 56 धावांचे पाठलाग करत असताना इथे आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. शुभम आणि त्याच्या साथीला योगेश ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. योगेश आणि शुभम ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हथोड़े की चोट पत्थर भी भगवान नहीं होता, जदवर गणाचे घाव सुटले जात नाहीत ना तदवर देवाला देव पण येत नाही. या मॅच मध्ये तुम्हाला खूप काय करायचं आहे, या 56 धावांचा 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती वय वर्ष 48 असणारा नाजीम गुल्ली, नाजीम शेख गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मित्रांनो वय वर्ष 48 आहे या गोलंदाजाचं, वलसाडला बिलॉंग करतो, गुजरातचा खेळाडू, गोलंदाजी माकवर्दी नाझीम सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. एक बहारदार खेळ, फिटनेस पहा, गेले अनेक वर्षांमध्ये त्याची ही जादुई फिरकी गोलंदाजी फार महत्वाची राहिली आहे. गोलंदाजी माकवर्दी नाझीम सज्ज होतोय 56 धावांचा पाठलागसाठी. सेकंड वरती आहे शुभम, पहिला चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न येथे झाला. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तद्वर अर्जित केली जाते ती इथे एकेरी धाव, या एकेरी धावाने इथे खातं खोललं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून वीरन गावंड देखील आमच्यासोबत जुळले, त्यांचंही हार्दिक स्वागत करू. मैदानाच्या आतमध्ये जेथे मात्र आपण पाहतो नाझीम पुन्हा एकदा गोलंदाजी माकवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सडपातळ बांधा फार महत्वाचा राहिला आहे आणि तितकंसं चांगलं क्रिकेट तो खेळत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू डाबा यष्टीवरती होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अनेक खेळाडूंना त्याने आणलं, मग मराठा पंजाब संघासाठी खेळत असताना मालिकावीराचा हकदार सुप्रीमो चषकामध्ये देखील ठरला, कार देखील त्याच्या खेळाडूच्या नावावरती आहे. असा मैदानामध्ये गोलंदाजी करणारा नाझीम शेख अर्थातच गुल्ली गोलंदाजी माकवर्दी पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. आयटम ओर द विकेटने हा चेंडू ऑन साईडला केला, सर ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आकाश चेंडूवरती येतोय, तद्वर मात्र अर्जित केल्या जात आहेत. त्या दुहेरी दाबा तिहेरी दाबाचा प्रयत्न करण्यात आलाय, एकी अचूक आहे. टायगरचा टायगर चेंडूला गॅदर करतोय, तद्वर मिळतात त्या इथून दुहेरी धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 मार्च 2009 दिवस क्रिकेटमध्ये थोडासा काळा दिवस ठरला होता मित्रांनो, कारण की हेलिकॉप्टर खेळपट्टीवरती उतरलं होतं. कारण होतं पाकिस्तान दौरा करणारा श्रीलंका संघ, या प्रत्येक खेळाडूवरती आतंकवादी हमला देखील झाला होता आणि तो दिवस 3 मार्च 2009 मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गुल्ली सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू डावा यष्टीवरती होता, इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न झालाय, जिथे सुमित फार वेगाने चेंडूवरती येतोय. सुमित डोंगळे तद्वर येते ती व्हाईट प्लस वन, अशा 2 धावा येतील, संघाची धावसंख्या वधारेल. 5 धावा धावफलकावरती आहे, 56 धावांचं एक मोठं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला मोठी फटकेबाजी करू शकणार नाही आहे, तुम्ही निश्चितच तितकीशी भागीदारी हे रचायला हव्यात. टप्प्याटप्प्याने धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करावा लागणार आहे. या मात्र ऑन द टो आले होते, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, लेग बायच्या स्वरूपामधून इथे
प्राप्त होते ती केवळ एकेरी धाव एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढारेल. केवळ सहा धावा धावपळका भारतीय मॅच सोडून चालणार नाही आहे. निश्चितच आपण पाहिलं तर कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा निश्चितच इतिहास घडवत असतो. इथे मात्र ऑन साइडला इथे केलेला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आकाश गणपत तारेकर चेंडूच्या खाली येतोय, कोणती चुकी करत नाही आहे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी खेळाडू बाद. त्यांच्याशी संपर्क साधा. गणेश पाटील, नेक्स्ट मॅच अप्पा इलेव्हन खैराळे आणि या दोन संघांमधील जिंकणारा संघ यामध्ये खेळवली जाईल. संगीताची जोड क्रिकेटला फार महत्वाची आहे. गीत हे तितकेसे महत्वाचे ठरतात क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. या गोष्टी आपण फार महत्वाच्या मानतो. जिथे 2 एप्रिल 2011 भारतीय संघ विश्वविजेता झाला त्यावेळी त्या गोष्टीची आठवण करून देत असताना सचिन तेंडुलकर म्हणतो की माझ्यासाठी माझ्या संघातील प्रत्येक खेळाडूने गायलेलं गीत हे माझ्यासाठी फार महत्वाचं राहिलं होतं. तुझमे रब दिखता है हे गीत या खेळाडूसाठी भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूने गायलं होतं. मैदानामध्ये धावा आहेत त्या आतापर्यंत केवळ सहा धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. न्यूमॅन इन नवीन फलंदाज संदीप माने मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शुभम मैदानामध्ये आहे, शुभमची बॅट आतापर्यंत शांत आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे, मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. कोण विसरेल सिलवन घाटकोपर या संघाच्या माध्यमातून रबर बॉल जी काय मुंबईमध्ये होणारी स्पर्धा अक्षरशः गाजवतो हा खेळाडू. इथे मात्र काय करतंय, यश त्यांच्या पाठीमागे चोख कामगिरी उस्मान पटेलने केली आहे. इथे मात्र गडी क्रमांक दुसरा बाद होतोय. नाझीम गुल्लीला यश प्राप्त होते ते दुसरं. तुम्ही गोलंदाजी करत असताना पाहताना रनवेवरती तो धावतो, चेंडूला टॉस करतो, गॅदर करतो आणि तदनंतर तो गोलंदाजी करणारा नाझीमने केवळ 6 धावांचं हे षटक इथे हात आलंय. 2 गडी देखील देखील बाद केल्यात. येणारे चेंडू असतील ते 18 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या इथून 50 धावा. गोलंदाजीमध्ये फेरबदल केला जातोय. विजय पिल्लय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. अर्थातच बालाजी मॅन फ्रॉम डेरेवली पनवेल अस पनवेलचे तारे सितारे या स्पर्धेच्या दरम्यान खेळताना पाहायला मिळतात. मयूर वाघमारेचा झंझावात आपण अजून पाहिलेला नाहीये. अंगद देखील या संघामध्ये आहे, तोही एक तेज तर्रार गोलंदाजी करतो. एक गोलंदाजांचा तोफखाना घेऊन इथे मात्र उतरताना पाहायला मिळालाय. अर्थातच विहान खाडेकर वल्लभ हा संघ जिथे आपण पाहतोय. प्रकाशजी खाडेकर साहेबांचा नामोल्लेख मी निश्चितच करेन. एक छोटस गाव पनवेलमधील आणि आज जर वल्लभ गावाची ओळख जर का एक नाईट स्पर्धेने व्हायची, परंतु प्रकाशजी खाडेकर साहेबांनी जे काय संघ मांडणी केली ही देखील तितकीशी महत्वाची आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आकाश पार वेगाने चेंडूवरती येतोय. फेकी केली जाते तद्वर मात्र अर्जित केली जाईल ती केवळ एकेरी धाव. एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 धावा धावपळकावरती आहे. तळोजाच्या अगदी नजीक आहे वल्लभ हे गाव. आज मात्र क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं वलय निर्माण झालंय या गावाला, कारण की प्रकाशजी खाडेकर साहेबांनी मात्र जी काही आपण संघ बांधणी करण्यात आली आहे आज आपण हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. विहान खाडेकर अर्थात विहान खाडेकर वल्लभ हा संघ मैदानामध्ये उतरलाय. पनवेलची स्टारकास्ट मैदानामध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या केवळ 7 धावा आहे. 56 धावसंख्येचा पाठलाग किती करायचा आहे. येणारी 17 चेंडू आणि 49 धावसंख्येची गरज. विजय पिल्लईचा हा चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने खेळला, मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉटम हँडचा भरपूर वापर केला. लोअर फुलटो चेंडू होता ज्याला मात्र एकेरी धावसंख्येसाठी इथे फटका केलाय. एकेरी धावसंख्येच्या मदतीने पाहतोय जिथे धावसंख्या केवळ 8 धावा धावपळकावरती आहेत. अंकगणित तज्ञांनी सल्ला घेत असताना अनेक वेळेला आपण पाहतो, निश्चितच आपण विचार केला तर अंकगणित तज्ञांचा विचार घेऊन सल्ला घेऊन जो जर्शीवरती नंबर येतो ना तो सातत्याने आपण येताना खेळाडूंकडून पाहत असतो. गोलंदाज विजय पिल्ले पुन्हा एकदा सज्जोईल. हा चेंडू उजव्या एसटीवरती आहे. मित्रांनो आमच्या मंचाच्या डाव्या बाजूला व्हाईट कलरची जी पट्टी आहे सीमारेषेला ना तुमचे पाय मैदानामध्ये आले आहेत. पहा कोणत्याही खेळाडूला इजा होऊ देऊ नका.
तुमचे पाय मैदानामधून थोडेसे बाहेर घ्या, मी विनंती करेन. गोलंदाज सज्जोईल, हा चेंडू उजव्या गोष्टीवरती पुन्हा एकदा उस्मान पटेल इथे उलकावणी देते, फेकी केली जाईल, तद्वर येते ती एकेरी धाव. पट्टी देखील मित्रांनो तुम्ही पकडली, मी विनंती करेन ती तिथून सोडा, आमचे आयोजक तिथे येतील आणि निश्चितच तुम्हाला दोन शब्द ऐकायला लागतील, त्यापेक्षा आधीच मी विनंती करेन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 11 धावा धावसंख्यावरती आहेत. हा चेंडू नो घोषित करण्यात आलाय, जिथे फ्री हिट देखील असणार. फ्री हिटचा चेंडू घेऊन इथे मात्र नवीन फलंदाज जो मैदानामध्ये आहे साहेब परदेशी, ज्याच्या बॅटमधून मोठी फटकेबाजी आलेली नाही आहे. इथे मात्र मोठ्या फटक्याच्या उद्देशाने ईश्वरीजी प्रशांत देशमुख यांच्या वाजते. तीन चेंडू तीन षटकार जर का कोणी लगावले तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे, अथवा तीन चेंडूवरती तीन चौकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आलाय, व्हाईट बॉल, अर्थातच फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. साहेबच्या बॅटमधून मोठा फटका येईल का या चेंडूवर? हो, इस इट इज, येतोय चेंडू, मोठा फटका, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. बॉलर के मस्त पे दस्तक देतील गेंदची मारेका के बाहेर. तो षटकार 6 धावसंख्येच्या मदतीने 18 धावा धाव फलकावरती आहेत. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी मध्ये कालचा दिवस बोरिवलीच्या MHB च्या मैदानावरती या गोलंदाजाला बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळाला होता असा विजय पिल्लय. इथे मात्र त्याच्यावरती आलाय षटकार 6 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 रन. उस्मान पटेल साठी 200 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे आलंय, खास धाईर चषकासाठी ते उपस्थित झाले आणि त्यांचा अफलातून खेळ देखील आम्हाला पाहायला मिळाल्या कारणास्तव ईश्वरी प्रशांत देशमुख यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तद्वर मात्र अर्जित केली जाते ती केवळ एकेरी धाव. एकेरी दुहेरी धावेने मात्र मित्रांनो या 56 धावांचा पाठलाग होऊ शकणार नाही, या तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. एक षटक जिथे मात्र तुम्ही मायनस चेंडूचा वापर इथे करायला हवा, जिथे मात्र जास्तीत जास्त मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना भागीदाऱ्या तर जरूर व्हायला हव्यात, परंतु प्रत्येक षटकामध्ये एक ते दोन मोठे फटके यायला हवेत. हा चेंडू उजव्या गोष्टीवरती फटका फसल्यानंतर चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय प्रवीण गरत, रायगडचा रॉस टेलर, तद्वर मात्र येत आहेत त्या दुहेरी धावा. या दोन धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती आहेत, 21 धावफलकावरती
वैष्णव इलेवन कोलाड थोडासा बॅकफुट वरती येताना पाहायला मिळतं. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला होता आणि उत्तरार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला. जिथे 56 धावा संख्येचा पाठलाग करत असताना संघाची धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती आतापर्यंत 21 धावा धावफलकावरती आहेत. साऊथ आफ्रिका संघाला 21 वर्ष क्रिकेटमध्ये बंदी देखील होती. जिथे वर्णभेद काळ्या आणि गोऱ्या रंगाचा वर्णभेद चालू असताना आयसीसीने घेतलेला निर्णय ही बंदी देखील त्यांच्यासाठी होती. मैदानाच्या आतमध्ये होया जिथे अंगद पाटीलला पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त झालंय. एक चांगला झेल टिपला बारक्या कांबळेने. हा चेंडू उजव्या गोष्टीवरती होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता इथे फलंदाज संदीप मानेच्या माध्यमातून. नंतर फलंदाज बंटी मैदानामध्ये आलाय आणि बंटी नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. येणारे 10 चेंडूचा खेळ शेष आहे. 35 धाव संख्येची गरज आहे. तिथे 4 षटकांमध्ये आम्ही 32 धावा बंटा न बंटाना पाहिल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. हा फटका इथे फसला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. विषय पिल्ल चेंडूवरती येईल. तद्वर मात्र अर्जित केली जाते ती केवळ एकेरी धाव. या मॅचच्या आधी आम्ही निधीचं चर्चासत्र रंगलं होतं. तुषारजी शिंदे यांच्या सोबत आम्ही जुळलो होतो. त्यावेळी निश्चित आम्ही चर्चा करत असताना म्हटलं की या मैदानावरती जास्तीत जास्त धावा ह्या एखादा नौका फलंदाज येईल आणि मी म्हणेन की या 50 धावा ही चेस करून दाखवेन. परंतु त्या गोष्टी तितक्याशा सज्ज निश्चित सोप्या नाही आहेत. अखूट टप्प्याचा हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ज्या पद्धतीची आम्ही खेळपट्टी बनवली आहे, ज्या पद्धतीचं मैदान आहे, ग्रीनरी आहे या मैदानाला, अनेक गोष्टींचा आम्ही विचार करून हे मैदान बनवलंय आणि निश्चितच प्रत्येकाला प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. तुमच्यामध्ये असणारी क्षमता तुम्ही या मैदानावरती दाखवायला हवी. हा चेंडू मात्र उजव्या गोष्टीवरती होता. एक शाखाभरला केलेला फटका क्षेत्ररक्षकच्या ठिकाणाहून चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र दुहेरी धावेचा प्रयत्न इथे करण्यात आलाय आणि लिलया यशस्वीरित्या या 2 धावा इथून सहजरित्या अर्जित करण्यात येत आहेत. एक शांत वातावरणामध्ये खेळणारा रंगणारा हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती आहेत त्या 24 धावा. विजयासाठी 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हा चेंडू ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये केलेला फटका पाहायला मिळतो. आकाश तारेकर फार वेगाने चेंडूवरती येतोय. केवळ एकेरी धाव येईल. प्रेक्षक वर्गाचं देखील आम्ही कौतुक करू धावी चषकाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आज जर का पाहिलं ना तर उन्हाचा तडाखा यासीर सर फार अधिक आहे. अधिक गर्मी जाणवते, उष्णता फार आहे. तरी देखील प्रेक्षक वर्ग या स्पर्धेवरती असणारं प्रेम आणि निश्चितच पाहिलं तर धावीर चषकावरतीच नव्हे तर धावीर महाराजांवरती आणि या आयोजनावरती देखील कितपत प्रेम आहे हे पाहण्याजोगे राहिलंय. मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आहेत त्या धावा. धावफलकावरती 25, येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धाव संख्येची गरज. 6 चेंडू 31 धावा. वैष्णव इलेवन कोलाड थोडासा बॅकफुट वरती जरूर आहे. परंतु या 6 चेंडू मध्ये 31 धावांची गरज असताना मयूर वाघमारे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. मयूर गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. शेवटच आणि अंतिम षटक पनवेल एक्सप्रेस च्या हातामध्ये सोपवण्यात आलाय. देवत या छोट्याशा गावाला बिलॉंग करतो. आज आपण पाहिलं तर पनवेलच्या अगदी नजीक, पनवेल स्टेशनच्या अगदी नजीक हे गाव आहे आणि त्या गावाची ओळख बनून बसलेला हा सितारा गोलंदाजी माकवरजी. इथे फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक उस्मान चेंडूच्या खाली. कोणती चुकी करत नाहीये खेळाडू बाद. जो का आपण पाहिला किशोरजी मालुसरे यांचा हा संघ आज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. हा फटका चांगला आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आकाश तारेकर त्या ठिकाणावरती आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा त्याने जरूर केली परंतु शेंडू सीमारेषेच्या बाहेर. संदीप मानेच्या बॅटमधून षटकार.
आता नांगी टाकण्यात आली होती. मी विनंती करेन पुन्हा एकदा अप्पा इलेव्हन संघाचा कर्णधाराला, अप्पा इलेव्हन खैराळे संघाच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतो या प्रेझेंटेशन बॉक्स जवळ. इथे मात्र सर बाटणे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय. फटका फासलाय फिरोज शेख याचा, मिळेल ती अर्जित केली जाते ती केवळ एकेरी धाव. टॅलेंडर मैदानामध्ये आलाय, अर्थातच आपण पाहतोय की जो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे तो मात्र इथे बॅटिंगला आलेला पाहायला मिळतोय. अर्थात विचार जर का केला तर धक्के इथे देण्यात आले होते, बसले होते ते चार, येणारे दोन चेंडू. 22 धावांची गरज असताना इथे मात्र हेलिकॉप्टर ऑन साईडला कार्पेटच्या सहाय्याने केलेला फटका मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. एक चेंडू आणि 21 धाव संख्येची गरज. अप्पा इलेव्हन खैराळे संघाचा कर्णधार. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल, या विजयी संघाच्या विरोधात मॅच होईल. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत तुमच्या समोर येईल. या मॅच नंतर लगेचच मॅच होणार आहे. हा चेंडू उजव्या गोष्टीवरती होता, इथे मात्र मॅच जिंकली आहे. तब्बल 20 धाव संख्येने एक मोठा विजय, एका मोठ्या फरकाने इथे विजय नोंदवलाय. अर्थातच विहान खाडेकर 11 वल्लभ या संघाने, प्रकाशजी खाडेकर संघ यांचा हा संघ इथे विजय नोंदवतोय. तर या मॅचच्या माध्यमातून आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देऊ या संघाला पुढील वाटचालीसाठी. इथे पराभूतीच्या छायाखाली गेलाय तो वैष्णव 11 कोलाडचा हा संघ, इथे पराभूतीच्या छायाखाली गेलाय. या मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो जिथे पराभूतीच्या छायाखाली जातोय. उस्मान पटेल साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, जे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आम्हाला लाभलंय. ईश्वरी प्रशांत देशमुख यांच्या माध्यमातून त्यांचे आभार. समालोचन कक्षाला देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, त्यासाठी देखील आम्ही त्यांचे आभार मानतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात रायगडचा टायगर 11 चेंडू मध्ये 34 धावांची बहारदार खेळी करणारा उस्मान पटेल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टॉस देखील करूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण संपादन करूया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संपादन केला जाईल या मॅचच्या दरम्यान, जिथे मात्र 11 चेंडू मध्ये 34 धावांची अफलातून खेळी ज्याच्या बॅट मधून साकारली गेली. 2020 पर्व त्याच्यासाठी अफलातून राहिलंय. आणि निश्चितच विचारलं तर एकंदरीत आपण पाहिलं तर तीन शतक देखील, तिसरं शतक देखील त्याने याच वर्षी देखील ठोकलंय असा उस्मान या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदा ठरतोय. ईश्वरी प्रशांत देशमुख यांच्या माध्यमातून जे आम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय अर्थातच उस्मान पटेल साठी, ते देखील प्रदान केलं जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल. टॉस होतोय नेक्स्ट मॅचचा. अप्पा इलेव्हन खैराळे संघाचा कर्णधार टॉस साठी या. अप्पा इलेव्हन खैराळे संघाचा कर्णधाराला विनंती असेल प्रेझेंटेशन समालोचन कक्षाच्या अगदी समोर टॉस होईल.